म्हणजे आता तुम्ही सेनेसोबत युती केलेली आहे, सगळं तुमचं आणि थेट उद्धव साहेबांचं थेट 1-to-1 होतं, पण अजूनही मवियावाले ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत, अजूनही प्रस्ताव हा शब्द लावून धरलाय त्यांनी, पुढे कसं जाणार आहे ते मला वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे घेतलेलं आहे की आम्ही मवाकडे जायचं की काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही जी युती केली आहे त्याच्यामध्ये यायचं, ते मला वाटतं असं उद्धव ठाकरेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि ते यशस्वी होतील असं आम्ही धरून चाललोय. काल तर जे तुमच्या म्हणजे आता जे वाक्य आलं संजय राऊतांविषयी त्याच्यावर माझं म्हणणं असं एक लक्षात घ्या की पॉलिटिकल पार्टी जी आहेत यांनी आत्तापर्यंत असणारे एक तारतम्य स्वतःमध्ये पाळलेलं आहे आणि ते मला वाटतं संजय राऊत यांनी पाळावं असं माझी इच्छा आहे. ती म्हणजे की ज्यावेळेस आपण कुठल्याही पक्षाबरोबर समझोता करतो त्याच्या दोन गोषाबरोबर आणि गुणाबरोबर म्हणजे त्याचे दोष आणि गुण असं दोन्ही धरून आपण असं त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे असं हे दोष आणि गुण जेव्हा माहिती असतात युती करण्याच्या अगोदर आणि त्या सगळे आणि त्याच्यानंतरही तेव्हा तो धर्म पाळला गेला पाहिजे. मी आता शिवसेनेला शिकवण्यामध्ये कधीच जाणार नाही त्या ह्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की ती पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांची वर्किंग कमिटी आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि तो कार्यकर्ता त्यांच्या कार्यकारिणीला त्यांच्या नेत्यांना आणि त्यांच्या अध्यक्षाला मान सन्मान देत असतो. मी टीका करणं म्हणजे पूर्णपणे त्याच्यावरती असणारं दोषारोपण करणं अशी असणारी परिस्थिती असतं. पॉलिटिकल एक्झिजन्सीज म्हणून तुम्ही एकमेकांच्या पॉलिटिकल लीडरशिपवरती कमेंट करू शकत नाही त्याच्यामध्ये आणि तो राजधर्म जो आहे तो राजधर्म पाळला गेला पाहिजे त्याच्यामध्ये. राऊतांनी तो पाळावा कारण माझं म्हणणं आहे कोणी पाळा कोणी असेल म्हणजे आमच्या कुठल्या दोन पक्ष तीन पक्ष चार पक्ष येतील त्यांनी असणारं एकत्र त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता मला अनेक गोष्टी माहिती आहेत की ज्यावेळेस सीताराम केसरी होते त्यावेळेस चार जागेंचं निगोसिएशन मी स्वतः केलं होतं, त्याच्यानंतर काय काय घडलं हे मलाही माहिती आहे.